मागच्या 10 वर्षामध्ये मी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना तर आणल्याच आहे, परंतु संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझं परफॉर्मन्स हे खूप चांगलं राहिलेलं आहे आणि 8 वेळा संसद रत्न सारखा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्स वरून मला मिळालंय. या वेळेला सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला दे. तिकीट कापण्याच्या राहण्याच्या अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत, काय सांगायला आहे सगळ्यांबद्दल? निवडणूक म्हटली की अनेक लोक इच्छुक असतात आणि त्यामुळे जे इच्छुक असतात ते प्रत्येक जण क्लेम करत असतं की मला उमेदवारी भेटेल, तर हा पार्ट ऑफ इलेक्शन असतं आणि इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये शेवटी आमची पार्टी भारतीय जनता पार्टी ती त्या ठिकाणी जो व्यक्ती फील्डवर काम करतो, जो त्या ठिकाणी सातत्यानं लोकांमध्ये असतो किंवा खासदार म्हणून काम चांगल्या पद्धतीने करू शकतो याचं संपूर्ण अवलोकन करूनच उमेदवारी देत असतं. मागच्या 10 वर्षामध्ये मी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना तर आणल्याच आहे, परंतु संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझं परफॉर्मन्स हे खूप चांगलं राहिलेलं आहे. टॉप 10 परफॉर्मिंग खासदारांमध्ये माझं नाव सातत्यानं राहिलेलं आहे आणि 8 वेळा संसद रत्न सारखा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्स वरून मला मिळालंय. त्यामुळे मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला देईल.